दुसरे वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलन येत्या 16 आणि 17 फेब्रुवारीला वेंगुर्लेत होणार आहे. सातेरी प्रासादिक संघ संचलित आनंदयात्री वाङ्मय मंडळानं या साहित्य संमेलनाचं आयोजन केलं असून वेंगुर्ले भटवाडी सिंधीविनायक मंगल कार्यालयात मंगेश पाडगावकर साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन होणार आहे. कोल्हापूरच्या महावीर कॉलेजचे प्राचार्य आणि लेखक प्राध्यापक सुनील कुमार लवटे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. उद्योजक आणि जिंदाल उद्योग समूहाचे महाव्यवस्थापक पुष्कराज कोले हे या संमेलनाचे उद्घाटक असून उद्योजक दिगंबर नाईक हे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनात वैविध्यपूर्ण अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यिक आणि उद्योजक वृंदा कांबळी यांनी दिली आहे. वेंगुर्ल्यामध्ये साहित्यिक संमेलन होत आहे, तालुकास्तरीय साहित्यिक संमेलन होत आहे, त्रैवार्षिक साहित्य संमेलन असणार आहे आणि हे दुसरं वर्ष आहे या साहित्य संमेलनाचं. या साहित्य संमेलना संदर्भात आपण बातचीत करणार आहोत ज्येष्ठ साहित्यिका लेखिका वृंदा कांबळी यांच्याशी आणि त्या संयोजक आहेत या साहित्य संमेलनाच्या. आपण जाणून घेणार आहोत वृंदा कांबळीकडून या संदर्भातली माहिती. जी पहिली जी आपल्याला कल्पना सुचली या साहित्य संमेलनासंदर्भात ती कशी होती आणि पहिलं साहित्य संमेलन कसं झालं? पहिलं साहित्य संमेलन 2015 साली आम्ही घेतलं. सातेरी प्रासादिक संघ वेंगुर्ला नावाची संस्था आहे आणि त्या संस्थेची एक शाखा म्हणून आनंदयात्री वाङ्मय मंडळाची मी स्थापना केली. यामध्ये सगळे माझी विद्यार्थी आहे. त्यापूर्वी मी राज्यस्तरीय झालेल्या महिला साहित्य संमेलनात आणि जिल्हा साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीवर होते. त्यावेळेला मला आयोजनाचा एकूण अनुभव आला आणि लक्षात आलं की तालुक्याला आपण जिल्हा संमेलनामध्ये फार कमी प्रमाणात प्रतिनिधित्व देऊ शकतो. 2-2 कवी फक्त प्रतिनिधी म्हणून तालुक्याचे येऊ शकतात. माझ्या लक्षात असं आलं की वेंगुर्ला तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लिहिणारे अनेक लोक आहेत, त्या सर्वांना संधी मिळावी अशासाठी ही मी कल्पना अंमलात आणली की वेंगुर्ला तालुकास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करावं. आणि अपेक्षेपेक्षा खूप चांगला असा प्रतिसाद 2015 साली मला मिळाला. अतिशय उत्साहानं आणि उत्स्फूर्ततेनं वेंगुर्ला तालुक्यातील लोकांनी सहभाग घेतला आणि म्हणून आम्ही नंतर असा निर्णय घेतला की हे अशाच प्रकारचं साहित्य संमेलन वेंगुर्ला तालुक्यामध्ये 3 वर्षांनी घ्यावं. आणि म्हणून आता 2018 सालामध्ये 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी आम्ही त्रैवार्षिक दुसरे वेंगुर्ला तालुका साहित्य संमेलन आयोजित करीत आहोत. निश्चित वेंगुर्ल्यामध्ये दुसरं साहित्य संमेलन होत आहे, त्रैवार्षिक संमेलन होत आहे. कसं असेल हे संमेलन आहे पूर्णपणे, कोण येणार आहेत आणि काय असेल या संमेलनाचं आकर्षण? या संमेलनामध्ये एक अभिनव असे वैविध्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असे आम्ही कार्यक्रम ठेवले आहेत. 16 तारखेला संध्याकाळी 3:30 ते 5:30 अशी पाटकर हायस्कूल ते संमेलन स्थळ म्हणजे सिद्धिविनायक मंगल कार्यालय इथपर्यंत दिंडी असेल, ग्रंथदिंडी. या ग्रंथदिंडीमध्ये आम्ही अनेक संघांना सहभाग दिला आहे, म्हणजे वेंगुर्ला हायस्कूलचं झान्स पथक असेल, पाटकर हायस्कूलचं लेझिम पथक असेल, कराटे पथक असेल आणि वारकऱ्यांचं प्रत्यक्ष भजन असेल. असे हे सगळे संघ घेऊन आम्ही ही दिंडी संमेलन स्थळापर्यंत पोहोचवणार. संमेलन स्थळी गेल्यानंतर पुन्हा तिथे वेंगुर्ला तालुकास्तरीय खुले कवी संमेलन असेल पूर्वसंध्येला, ते 6 ते 8 या वेळेमध्ये होईल आणि त्याचे अध्यक्ष असतील आनंद वैद्य सर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात होईल कार्यक्रमांना. या संपूर्ण संमेलनाचे अध्यक्ष सुनील कुमार लवटे म्हणजे लेखक आणि कोल्हापूरच्या महावीर कॉलेजचे प्राचार्य आहेत, ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ते संपूर्ण संमेलनाचे अध्यक्ष असतील. उद्घाटनाचा दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाला की आमचा एक विविधतापूर्ण असा अभिनव कार्यक्रम असणारे साहित्य दरवळ नावाचा, यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील पूर्वसुरींच्या म्हणजे साहित्यिकांच्या साहित्याची सामान्य लोकांना आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ओळख करून देणं हा एक उद्देश असेल. त्यासाठी खांडेकरांची एक कथा मी निवडली आहे, त्याचं नाट्यीकरण, जयवंत दळवींच्या एका विनोदी कथेचं कथाकथनाने ती सादर होईल, मंगेश पाडगावकरांच्या निवडक कवितांचं वाचन होईल आणि या कार्यक्रमाचे आजच्या अध्यक्ष आहेत डॉक्टर शरयू आसोलकर, त्या साहित्य निर्मिती या विषयावरती त्यानंतर बोलतील. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या निवडक कवितांचं वाद्यवृंदांच्या साथीमध्ये गायन होईल आणि त्यानंतर निमंत्रित अशा आणि जे प्रसिद्ध आहेत ज्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अशा निवडक कवींचं एक कविसंमेलन होईल, त्यानंतर समारोप होईल.
असा एकूण 2 दिवसांच्या कार्यक्रमांचा आमचं आयोजन आहे. आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत ह्या तयारीच्या काळामध्ये मी वेंगुर्ल्यातील अनेक लोकांशी संपर्क केला, अनेक लोकांशी माझं बोलणं झालं आणि त्याच्यातून लक्षात आलं की अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद वेंगुर्ल्यामध्ये आमच्या ह्या कार्यक्रमाला मिळतो आहे. निश्चित रूपात आपण पाहतो की अशा पद्धतीचं तालुका संमेलन कोकणात सहसा होत नाही, वेंगुर्ल्यामध्ये हे होत आहे. इथल्या स्थानिक आपल्या जिल्ह्यातील लेखिका वृंदा कांबळे यांच्या पुढाकाराने हे साहित्य संमेलन होत आहे. हे साहित्य संमेलन निश्चितच साहित्यिकांसाठी पर्वणी ठरणार, तर नवोदित जे लेखक आहेत, नवोदित साहित्यिक आहेत, यांच्यासाठी एक मोठं व्यासपीठ या अधिवेशनानिमित्ताने खुलं केलेलं आहे असंच म्हणता येईल. या अधिवेशनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं या संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. कॅमेरामन हितेश परबसह परेश राऊत वेंगुर्ला.